आमच्या भागामध्ये सिटी न्यूजच्या वतीने अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत कशा प्रकारे महाघोटाळा सुरू आहे याची सविस्तर वित्तम बातमी दिली होती. मात्र ही एक सुरुवात आहे, कारण या बँकेत सुरू असलेला गैरप्रकार हा प्रचंड स्वरूपात असल्याचे त्याच्या अभ्यासाअंती आता जाणवू लागले आहे. कारण सिटी न्यूज टीमने सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र अध्यक्ष अमरावती जिजाऊ कमर्शियल बँक यांच्याशी वेळोवेळी मोबाईल कॉलवर माहिती मागण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे आणि विविध कारणेच दिली. असो, सिटी न्यूजने कालच्या भागात आम्ही हे दाखवून दिले की कशा प्रकारे जवळचे नातेवाईक आणि मर्जीतील लोकांना अधिकार नसताना मोठी पदे या बँकेमध्ये दिली जातात आणि कर्मचारी भरतीमध्ये कशा प्रकारे नियमबाह्य प्रकार होतात. या स्तंभात आम्ही या बँकेत सुरू असलेल्या कर्मचारी घोटाळ्यासह आणखीही विविध घोटाळ्यांची माहिती देणार आहोत. अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत सुरू असलेल्या गैरप्रकारांची माहिती सिटी न्यूजला त्याने त्याचे एक थकीत शेगाव येथील कर्जदार दिगंबर पुरी यांच्यावर जी काही बँकेने नियमबाह्य अमानुष आणि न्यायालयाचा अवमान करून कारवाई केली तेव्हापासून समोर येऊ लागलीये. कारण पुरी कुटुंबियांसोबत जो काही फाईट कॉलर क्राईम अमरावती शाखा अकोला जिजाऊ कमर्शियल बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या संचालक अधिकारी कंपनीने केली, त्यावरून कोणीही म्हणेल की या बँकेतील गैरव्यवहार हे प्रचंड खोलवर रुजलेले आहे. त्यानंतर अनेकांनी स्वतःहून सिटी न्यूजकडे अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत होत असलेल्या अनेक गैरप्रकारांची सविस्तर माहिती पाठवणं सुरू केले. आज सिटी न्यूज अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेच्या प्रशासनाकडून नागवल्या आणि नाडवल्या गेलेल्या पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. तर आपण मुद्द्यावर येऊ. कालच्या भागामध्ये आम्ही अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत होत असलेल्या कर्मचारी भरतीची माहिती दिलेलीच आहे. आता आपण यापुढे जाण्याचा प्रयत्न करू. एकीकडे जिजाऊ कमर्शियल बँकेत नियमबाह्यरित्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. कर्मचारी भरती प्रक्रिया ही ऑनलाईन आणि एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत पारदर्शीपणे राबवणे गरजेचं आहे. मात्र असे न होता मर्जीतील लोकांना बँकेत कर्मचारी म्हणून थेट नियुक्ती देण्यात आली. हे करीत असताना सहकार आणि बँकिंग कायद्यांना उघडपणे हरताळ फासण्यात आला. मर्जीत नसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना विनाकारण कामावरून कमी करण्यात आले किंवा त्यांना त्रासही देण्यात आला. जवळच्या काही जणांना सुरुवातीला कंत्राटी म्हणून बँकेत नोकरी देण्यात आली, परंतु नंतर त्यांना बँकेत जबाबदारीची पदे देण्यात आली आणि त्यांना अवैधरित्या बँकिंग प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. बँकेच्याच एका माजी कर्मचाऱ्याने सहकार आयुक्तांकडे जी तक्रार दिली त्या तक्रारीमध्ये त्याने बँक प्रशासनाची मर्जीतील शरद भोकसे याला कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचंही म्हटलंय. तक्रारीची ही प्रत आज सिटी न्यूजकडे उपलब्ध आहे. मात्र या व्यक्तीकडे बँकेच्या मोठमोठ्या आणि जबाबदार पदांवर बसवण्यात आले आणि त्याच्याकडून अनेक भ्रष्टाचार गैरव्यवहार करण्यात आले. अशा प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यास महत्त्वपूर्ण पदांवर बसवणे आणि आपल्या मर्जीतील मनमाना व्यवहार करून घेणे हे सर्वतः नियमबाह्य आहे. मात्र बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांचा संचालक अधिकाऱ्यांचा कंपू हेही करू शकतो. यावर आता जनसंचलनच्या वाचकांचा विश्वास बसत चालला आहे. कारण ज्याच्या बँकेचे कर्मचारी दिवसाढवळ्या आपल्या शेगाव येथील पुरी कर्जदाराच्या घरात दरोडा टाकतात आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने स्त्रीधन जीवनावश्यक वस्तू चोरून नेतात आणि नंतर बँक प्रशासन दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करत नाही, याचाच अर्थ कोठाळे आणि कंपूची या दरोड्याला मुकसंमती आहे हे यावरून दिसून येते. अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेचे प्रशासन या भोकसे नामक व्यक्तीवर खूपच मर्जी ठेवून असल्याचे दिसते. कारण याच्या माध्यमातून अनेक कर्जे वाटले गेले, नियमबाह्य कोट्यावधी रुपयांच्या विविध ठिकाणी गुंतवणुकी करून घेण्यात आल्या असा आरोप या कर्मचाऱ्याने सहकार आयुक्तांना पाठवलेल्या तक्रारीत केलाय. या भोकसे नामक व्यक्तीवर बँकेने आणखी आणि काय आणि कशा प्रकारची मर्जी दाखवली हेही आम्ही यापुढील भागात मांडणार आहोत. एक मात्र खरे, अमरावती जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक ही आज नक्कीच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांची गटारगंगा बनली आहे. सहकारातील स्वाहकार करण्याचा प्रयत्न बँकेचे अध्यक्ष
अविनाश कोठाळे आणि त्यांच्या सहकारी कंपूच्या वतीने करण्यात येते आहे। मात्र या प्रकारामुळे बँकेचे ठेवीदार, खातेधारक, भागधारक या सर्वांचे प्रचंड प्रमाणात नुकसान, यामध्ये काहीही शंका नाही आहे। असे झाल्यास हजारो लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। बँकेवर विश्वास ठेवून अनेक जणांनी अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत आपली गुंतवणूक केली आहे, मात्र बँक प्रशासनाच्या अशा मनमानी आणि हडेहलप्पी कारभारामुळे तसेच गैरव्यवहार करून आपल्या तुंबड्या भरण्याच्या प्रवृत्तीमुळे बँक डबघाईस येणार, यामध्ये काही शंका नाही। खरे तर संचालक मंडळ हे बँकेचे विश्वस्त असतात, त्यांनी विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे। मात्र अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेत कुंपण शेत खात आहे अशी स्थिती झाली आहे। यातून बँकेचे ठेवीदार, खातेदार, भागधारक यांनी तात्काळ सावध होणं गरजेचं आहे आणि बँकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकाऱ्यांना जाब विचारणं गरजेचं आहे। सिटी न्यूज मात्र जनतेच्या हिताच्या दृष्टीने अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेचे गैरव्यवहार या पुढील काळामध्ये देखील बाहेर काढणार, यामध्ये काढी मात्र शंका नाहीये। सिटी न्यूज बुलढाणा। सहकार विद्या मंदिर, इंग्रजी माध्यमाची एक परिपूर्ण निवासी शाळा, CBSE आणि स्टेट बोर्डाच्या भव्य सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, मॅथ्स लॅब इत्यादी प्रगत सुविधा, NDA, NEET, CET स्पर्धा प्रवेश परीक्षांचे विशेष प्रशिक्षण, उच्च शिक्षित व प्रशिक्षित शिक्षक, अद्ययावत क्रीडा साधनांनी सुसज्ज भव्य क्रीडांगण, स्विमिंग पूल, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, 100% निकालाची परंपरा असलेले दर्जेदार निवासी व डे बोर्डिंग स्कूल, सहकार विद्या मंदिर, बुलढाणा। सर ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन। नाइस ना? या भैया ये वाला। ओके सर। मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है। ब्लैक। भैया। ओके सर। ये वाला। वो वाला। भैया नाइस। फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ। वाओ। आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट। थैंक यू। वेलकम।